मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण थंडी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत आणि आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू। तर साहित्य लागेल आपल्याला, इथे खोबरं घेतलं आहे, डिंक, कणिक लागेल, गूळ, सुंठ पावडर, काजू, बदाम, हे खजूरचे काप करून घेतले आहे, खसखस लागेल आणि इथे तुम्ही खारीक पावडरही घेऊ शकता आणि खारीक पावडर व मेथी पूडही घेऊ शकता। तर आता मी ते खारीक पावडर आणि मेथी पूड नाही घेतली, मी एवढ्याच साहित्यामध्ये डिंकाचे लाडू बनवणार आहे। तर आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला। पॅनमध्ये काजू टाकून थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, कोरडेच भाजायचे आहे, यावर तूप वगैरे टाकायची गरज नाही। तर हे काजू बदाम भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकणार आहेत म्हणून हे अगदी आपल्याला थोडं थोडं असं भाजून घ्यायचं आहे। तर काजू भाजले आहेत, काढून घेते आणि हे प्रमाण मी अर्धी अर्धी वाटी घेतलं आहे, काजू बदाम आणि खसखस। तर एकाच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे छान सर्व आपल्याला व्यवस्थित मोजून घेता येते। बदामही भाजले आहेत, तेही आपण काढून घेऊ। यामध्येच ही खसखस भाजून घ्यायची आहे, खसखसला जास्त वेळ नाही लागत, लगेच काढून घ्यायची, पाहू शकता लगेच टाकल्या तडतडत आहे। तर ही पण एका डिशमध्ये किंवा ताटात काढून घेते। आता ह्याच पॅनमध्ये हे सुकं खोबरं जे असं बारीक किसून घेतलं आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं। तर खोबरंही भाजलं आहे, काढून घेऊ। तर आता ह्या भाजलेले जे जिन्नस आहे ते आपण साईडला ठेवून देऊ आणि इकडे तूप गरम करायला ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला हा जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे। तर तूप कडकडीत गरम होऊ द्यायचं। तर तूप छान असं कडकडीत गरम झालं आहे, यामध्ये हा डिंक आहे तो थोडा थोडा करून टाकायचा आणि छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा सर्व डिंक तळून घेते मी आणि हे डिंक तळता वेळेस तूपच घ्यायचं आहे। तर असा सर्व डिंक तळून घेणार आहे आणि मी डिंकाचे लाडू बनवत आहे तर डिंक थोडा जास्त प्रमाणात घेतला आहे। डिंक सर्व आपला तळून झालेला आहे, इथे आपण बारीक डिंक घेतला आहे त्यामुळे पटकनी तळल्या जातो। यामध्ये एक जाडा पण डिंक मिळतो, शक्यतोवर हा असा बारीकवालाच घ्यायचा आहे। आता ही कढई आपण खाली उतरवून घेऊ। आणि एक मोठी कढई किंवा पातेलं ठेवू शकता तुम्ही गॅसवर। यामध्ये तूप टाकायचं आहे, इथे साजूक तूप वापरायचं, साधारण एक दोन मोठे चम्मच एवढे तूप गरम करून घ्यायचं। तूप गरम झालं आहे, यामध्ये हे कणिक टाकायचं,
तर हे कणिक थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे, म्हणजे जे आपण लाडू बनवणार आहोत तर ते चवीला खूप छान लागतात जाडपिठाचे। तर तुम्ही दळता वेळेस थोडंसं जाड दळून आणायचं। आणि हे मी ह्या वाटीने दोन वाटी एवढं पीठ घेतलं आहे। तर हे टाकून मंद आचेवरती भाजून घ्यायचं, खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे हे। तर पीठ हे भाजलं आहे आणि एकदम कमी गॅसवरती हे भाजायचं आहे पीठ, आणि व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं, नाहीतर लाडूला कच्चेपणा लागल। तर हे पीठ तयार आहे भाजून। आता यामध्ये हा गूळ किसून घेतला आहे तो टाकायचा आहे। गॅस बंद करायचा इथे आणि हे मिक्स करून झाकण ठेवायचं। आपण या गरम पिठामध्ये गूळ टाकल्यामुळे काय होईल, थोडं हे नरम होते आणि लाडू वळायला सोपं जाईल आपल्याला। छान असं मिक्स करून झाकण ठेवून देते आणि पीठ भाजायला साधारण मला 10 ते 12 मिनटं लागले आहेत। तर आता हे झाकून ठेवू आणि इकडे आपण जे खोबरं, डिंक, काजू, बदाम हे भाजून घेतल्या याची पूड करून घेऊ। तर आधी बदामची पूड करून घेते मी। खोबरं आणि डिंक आपल्याला हातानेच असं बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही फुलपात्राने पण असं बारीक करू शकता। खोबऱ्याला पण असं हातानेच जरी केलं तरी होऊन जाते बारीक। तर हे काजू आणि बदाम मी पावडर बनवून घेते। तर याची पूड आपण बनवून घेतली आहे आणि डिंकही अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे। अगदीच पूड नाही बनवायची ह्याची। तर आता हे आपण साईडला ठेवून देऊ एका मोठ्या ताटामध्ये। हे आपण गुळाचं आणि जे पीठ भाजलेलं आहे त्याचं मिश्रण काढून घेऊ। गुळ आणि पीठ मी समप्रमाण घेतलं आहे, दोन वाटी कणिक घेतलं तर गुळाचं आणि पिठाचं आपण समप्रमाण घेतलं आहे। जर का दोन वाटी कणिक घेतलं असेल तर दोन वाटीच गूळ घ्यायचा आहे किसलेला। आता हे अजून थोडंसं गरम आहे तर ह्यामध्ये हे बारीक केलेलं खोबरं टाकायचं। खोबऱ्याची जाडसर अशी भरड केलेली ती टाकायची आहे। बदामची पावडर, जे आपण बदाम भाजून नंतर अशी पावडर बनवून घेतली आहे ती। काजूची पूड, खसखस टाकते भाजलेली, आणि हा डिंक टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही खारीक पावडरही टाकू शकता आणि मेथीची पूड पण टाकू शकता, तर मी नाही टाकत हे। हा डिंक टाकून घ्यायचा आहे, डिंक भरपूर प्रमाण घ्यायचा आहे डिंकाचं। तर आता यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे साधारण 1 मोठा चम्मच एवढी। आधी आपण हे मिक्स करून घेऊ, नंतर खजूरचे काप पण टाकायचे आहे। तर हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये टाकणार आहे मी हे जे खजूरचे बारीक तुकडे करून घेतले आहे आपण ते टाकायचे। छान लागतात दाताखाली आल्यावरती। पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं।
तर हे लाडू थंडीमध्ये बनवतात आणि चवीलाही तेवढेच चांगले लागतात आणि खूप पौष्टिक पण आहेत। तर हे नक्की एकदा करून बघा। आता याचे आपण लाडू वळतायत का बघू आधी। आणि जर लाडू वळत नाही तर थोडंसं तूप टाकायचं मेल्ट केलेलं। तर आता मी बघते तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकाराचे बनवायचे तसे लाडू बनवू शकता। तर लाडू छान वळत आहेत। आता याच्यामध्ये तुपाची काही गरज नाही टाकायची। वाटलं तर तुम्ही थोडंसं अजून तूप टाकू शकता। तर हे असे आपण लाडू वळून घेऊ। तर डिंकाचे लाडू तयार आहेत आणि खूप असे मस्त झाले आहेत। तर तुम्ही नक्की करून बघा कसे झाले, कमेंट करा। व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। परत भेटणार आहोत आपण अशाच छान रेसिपीसह।